आगग्रस्त कुटुंबियांच्या मदतीला धावून आले माजी आमदार बाबासाहेब पाटील. येथील शॉर्ट सर्किटने आग लागून घरे खाक झाली, जनावरे दगावली होती. चापोली अहमदपूर तालुक्यातील मेथी येथे दिनांक 8/5/2019 रोजी शॉर्ट सर्किटने आग लागून 5 म्हशी मृत पावल्या असून 4 म्हशी गंभीर असून जवळजवळ 50 कोंबड्या आगीत होरपळून मृत्युमुखी पडल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच तहसील प्रशासनाने पंचनामा केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांनी घटनास्थळी भेट देऊन कालिदास निवृत्तीराव सोडे यांना 30,000 रुपयांची तर सुंदराबाई ज्ञानबा चोपडे व ज्ञानोबा नामदेव धोंडे यांना प्रत्येकी 10,000 रुपयांची आर्थिक मदत केली आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, प्रशांत भोसले, बाळासाहेब बेदडे, मुकेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांची उपस्थिती होती. गणेश स्वामी, प्रतिनिधी महावाईज. येथे अहमदपूर तालुक्यातील दुपारी लाईटच्या शॉर्ट सर्किटमुळे त्या ठिकाणी 5-6 कुटुंबाचं घराचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामध्ये 7 म्हशी पैकी 5 म्हशी दगावलेल्या आहेत. 2 म्हशी दगावण्याच्या मार्गावर आहेत. 2 कुटुंब उद्ध्वस्त झालेत. प्रशासन आता आलं होतं, प्रशासनानं पंचनामा वगैरे केलाय, ते बघितल्यावर काळीच फाटून चाललंय आमचं. आणि अशा कठीण प्रसंगामध्ये शासनाची मदत मिळेल तेव्हा मिळेल. तशी शासनाला आम्ही विनंती करतो की तातडीनं ह्या लोकांना मदत करावी. त्या म्हशीची किंमत साधारणतः 1,00,000 रुपये किंमत आहे. आणि म्हणून आम्ही तिथं आम्ही कार्यकर्ते आम्ही सगळे जाऊन आमच्या परीनं जे काही मदत करता येईल ते एका शेतकऱ्याला 30,000 रुपये, 2 कुटुंबाला प्रत्येकी 2 महिला आहेत, एक चोपडे नावाची, एक खोंडे नावाची आणि खोंडे शेतकरी, तिघाला दोघा, एकाला 30,000, दोघाला 10,000 अशी एक छोटीशी मदत करून आम्ही आलो. प्रशासनानं ताबडतोबीने ह्या लोकाला मदत करून न्याय मिळवून द्यावा अशी प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त करतो.